यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन। दिनांक 7 जानेवारी यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये काल दिनांक 7 रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघांची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे। 175.58 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती। मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॅरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये 2021 मध्ये वाघ आढळून आला आहे। वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेल्या वाघ हा नर आहे की मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती यावल उपवनरक्षक जमीर शेख यांनी दिली आहे। बघत रहा MH 19 न्यूज, ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।